डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया जिल्हा शल्य चिकित्सक जगदाळे यांच्याकडून. सध्या डेंग्यूचे रुग्ण जे आहेत ते काही प्रमाणात या रुग्णालयामध्ये येत आहेत. त्याचं मुख्य कारण पावसाळ्यामध्ये साठलेले पाणी, त्याच्यात वाढलेले डास आणि त्याची उत्पत्ती आणि या माध्यमातून डासांचा जो काही प्रादुर्भाव आहे ते हेच डास आहे ते डेंग्यूचा आजार पसरवतात. त्याचा खबरदारीचा उपाय जो आहे तो नागरिकांनी घेणं फार गरजेचं आहे. डेंग्यूची डास जे आहे ते सकाळ संध्याकाळ घरामध्ये आत आणि ये जा करत असतात, त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळी दरवाजे खिडक्या ज्या आहेत त्या घराच्या आपल्या शक्यतो बंद असल्या पाहिजेत. खिडक्यांना शक्यतो डास प्रूफ जाळ्या त्या बसवलेल्या असाव्यात. ज्या घरामध्ये डासच्या जाळ्या नसतील त्यामध्ये मच्छरदाणीचा वापर करणं गरजेचं आहे. डास उत्पत्ती होणारी ठिकाणी जे आहे ते हे डास आहे ते साठवलेल्या पाण्यामध्ये डास तयार होतात. एक डास आहे ते एका डासाची शेकडो अंडी त्या पाण्यामध्ये तो घालतो आणि 7 दिवसामध्ये त्या पाण्यात त्यासोबत शेकडो डास तयार होतात. त्यामुळे हे साठवलेलं पाणी जे आहे ते घरामध्ये 7 दिवस साठणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. की एखाद्या हौदामध्ये पाणी साठवलं असेल तर तो हौद आहे तो प्रत्येक आठवड्यातून एकदा तो पूर्णपणे मोकळा केला पाहिजे. की ज्या प्रकारे त्यातलं पाणी काढून जमिनीवर टाकून द्यायचं आणि त्यातले डासाच्या आळ्या आणि अंडी जे आहे ते निश्चितपणे त्यातनं नष्ट होतात. त्याला आपण कोरडा दिवस म्हणतो.